जिल्ह्यात साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे अधिकार महामारी रोग अधिनियम 1897 नुसार जिल्हाधिकारी यांना सोपवण्यात आले आहे. त्याअंतर्गत प्रभावी व्यवस्थापन आणि कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी देखील आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रदात्यांनी कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्याच्या दृष्टीने निर्देशित मार्गदर्शक सूचना पाळणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कोणत्याही संस्थेत येणाऱ्या रुग्णाला कोविड-19 ची लागण असो अथवा नसो त्या रुग्णाला संस्थेमध्ये सामान्यतः पुरवण्यात येणाऱ्या सेवा देण्याचे नाकारता येत नाही. प्रत्येक आरोग्य सेवा संस्थेमध्ये कोविड-19 बाधित रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक असणारी पूर्ण तयारी असली पाहिजे. या संस्थेने ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करावे. ज्या रुग्णामध्ये 100 पेक्षा जास्त खाटा आहेत त्यांनी 50% खाटा कोविड-19 बाधित रुग्णांसाठी राखून ठेवाव्यात. संशयित किंवा बाधित रुग्णाच्या संख्येमध्ये वाढ झाली तर 10 खाटा असणारा एक स्वतंत्र कक्ष या रुग्णांसाठी राखून ठेवण्यात यावा. कोणत्याही रुग्णालयाने वरील मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्याशिवाय कोविड-19 च्या तपासणीसाठी नमुने संकलित करून पाठवू नये. ICMR दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 आणि RT-PCR चाचणी करण्यात यावी आणि इतर रुग्णालयाने मात्र रुग्णाच्या प्राथमिक चाचणीनंतर आवश्यकतेनुसार त्या रुग्णाला महानगरपालिकेच्या ताप नियंत्रण कक्षात अथवा जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवावे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागामध्ये कोविड-19 चा व्यापक प्रसार लक्षात घेता सर्व रुग्णालयाने साथीच्या कालावधीमध्ये संरक्षण विषयक काळजी घ्यावी. कोणतीही संभाव्य अज्ञात वाहक आरोग्य कर्मचारी आणि इतर रुग्णाच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णालयाच्या परिसरात चेहऱ्यावर मास्क लावणे आणि शारीरिक अंतर ठेवणे अनिवार्य असेल. सर्व अभ्यागतांना रुग्णालयाच्या इमारतीत आणि परिसरातील प्रमुख ठिकाणी सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवा पुरवणाऱ्या नर्सिंग आणि इतर सहाय्यक कर्मचारी वर्ग महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम मेस्मा 2005 अन्वय ज्या आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थात आहे त्यांना औरंगाबाद जिल्ह्यातील इतर सहाय्यक कर्मचारी वर्ग पूर्ण पाठिंबा देतील आणि मनापासून सहकार्य करतील. या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा आणणाऱ्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सेवा प्रदात्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 21 मे 2020 च्या अधिसूचनेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. औरंगाबाद जिल्हा स्तरावरील प्रत्येक आरोग्य प्रदात्याने साथीच्या काळामध्ये ICMR ने जारी केलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी असलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी यांच्या द्वारा जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले.